नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण ब्लाऊजवरून माप घेऊन फोरटक्स ब्लाऊजसाठी 8 इंचाच्या बाईचं परफेक्ट असं पेपर कटिंग बघणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये जे पॉईंट आहे ते समजून येतील. आणि स्किप करायचं नाही आहे बिलकुल. स्किप केल्यानंतर जे 1-2 पॉईंट असतात महत्त्वाचे ते लक्षातून आपल्या मिस होतात आपल्याकडून, मग आपली बाई जी आहे ती परफेक्ट येत नाही. तर मी इथं तुम्हाला फोरटक्स ब्लाऊज आहे आपला, त्याच्यावरून त्याच मापाच्या बाई कशी कटिंग करायची ते बघूया. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ आता स्किप न करता पूर्ण बघा. तर सर्वात अगोदर डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे. बंद बाजू आहे त्यावरती उंची टाकायची आहे नेहमी. तुम्ही बंद बाजू कुठल्याही साईडला ठेवा, पण आपल्या साईडला ठेवायची, म्हणजे आपल्याला माप टाकताना सोपं पडतं. आणि सोपं पडल्यामुळं आकारही देताना इकडचे आकार आपल्याला आपल्या सरळ हाताने येतात, त्यामुळं आपल्या साईडला जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडला करायची. आणि त्याच्यानंतर डबल फोल्ड जी बाजू आहे त्यावरती उंची टाकायची. हे पॉईंट लक्षात ठेवायचे, म्हणजे उंची बंद बाजूवरती टाकायची आहे. आता बघा, ब्लाऊजच्या मापावरून घेणार आहोत, त्यामुळं आपण ब्लाऊज बघूयात अगोदर. हा आपला ब्लाऊज आहे. तर ह्याची ब्लाऊजची आपण बाईची उंची बघायची आहे. तर इथून शोल्डरपासून सुरुवात करायचं आहे इथपर्यंत आपल्याला. तर आपला जे शोल्डरचा मध्य असतो तिथपासून आपण बाईची उंची बघायची आहे. ब्लाऊज आपण असा व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे, कारण फोरटक्स ब्लाऊजचे जे बाहे असतात ते लांब असतात. आता बघा, इथून उंची घ्यायची आहे आपल्याला बाईची, आणि इथपर्यंत घ्यायचं आहे. तर याच्या आणि बाई थोडी अशी अशी ओढायची आहे, म्हणजे किंचितची बाई ओढून घ्यायची आहे. तर बघा, इथं आपलं 8.25 इंच आलेलं आहे, म्हणजे 8.5 इंचला एकच लाईन कमी आलेली आहे. 8.25 इंचपेक्षाही जास्त आहे, म्हणजे आपण इथं 8.5 इंच धरायचं आहे. बघू शकता अर्धाच एकच लाईन कमी आहे 8.5 इंचला आपली, एक लाईन फक्त कमी आहे. म्हणजे आपली बाईची उंची 8.5 इंच आहे. तर एखादी लाईन कमी जास्त झालं तरी काही फरक पडत नाही, म्हणून आपण याची उंची जी बाईची आहे ती 8.5 इंच धरायची आहे. तर बघा, तो ब्लाऊज आपण तसाच ठेवायचा आहे, त्यावरती पेपर ठेवत, म्हणजे आपल्याला परत माप घेताना बरं पडतं. तर आपण इथं अगोदर बघा, अगोदर आपण शिलाई मार्जिन इथं घ्यायचं आहे 1.5 इंच. तर आपण ब्लाऊज अस्तरचा असेल तर 1/2 इंच शिलाई मार्जिन घेतो बाई, म्हणजे बाईच्या उंचीमध्ये. आणि साधा जर ब्लाऊज असेल तर आपण 1.5 इंच घेतो. तर इथं अगोदर आपण उंची टाकायच्या अगोदर आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला उंची टाकायला सोपं पडतं. आता हे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे, तर याच्या इकडं आपण 8.5 इंच आपलं बाईची उंची टाकायची आहे, म्हणजे तयार आपलं 8.5 इंच आहे. तर आपण इथं 8.5 इंच टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण बाईची रुंदी बघायची आहे. तर किती साईजचा ब्लाऊज आहे तुमचा तो बघायचा, आणि त्याच्यानुसार बाईची रुंदी टाकायची आहे. आता मी तुम्हाला ब्लाऊज किती साईजचा आहे कसं बघायचं ते दाखवते. तर बघा, आपण ब्लाऊज असा ठेवून घ्यायचा आहे आपला. आणि हे काजीचं जे घर आहे आपलं इथं आहे, काजीचं घर आहे ते इथं आहे. हा पॉईंटपासून आपण काखेमध्ये जे मुंड्याचे जोड असतात बाही जोड, तिथंपर्यंत आपल्याला हा भाग बघायचा असतो. म्हणजे आपला किती साईजचा ब्लाऊज आहे आपल्याला समजून येतं. साईजनुसार आपण बाही रुंदी घ्यायची असते. तर बघा, आपला हा जो आहे ब्लाऊज, तर 9.5 इंच याचा छातीचा चौथा भाग येत आहे, म्हणजे हा 38 साईजचा आपला ब्लाऊज आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही छातीची साईज घ्यायची आहे. ब्लाऊजवरून जर माप घेत असाल, ब्लाऊजचे माप आहे त्यावेळेस असंच घ्यायचं आहे. बाई कटिंगसाठी पण आपण बाई रुंदीसाठी हाच फॉर्म्युला वापरायचा आहे, म्हणजे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला. फक्त एक साईडचं जरी अंतर आपण घेतलं आणि बाई रुंदी टाकली तरी आपली परफेक्ट येते. प्रत्येक साईडसाठी ही स्ट्रिक वापरायची आहे तुम्ही. छातीचा चौथा भाग वापरायचा, म्हणजे 9.5 इंच आपण इथं बाईची रुंदी घ्यायची आहे. तर आपण ब्लाऊज साईडला ठेवायचा नाही, तिथंच ठेवायचा, म्हणजे आपल्याला आपली मापे जी आहे ती परफेक्ट समजून येतील. तर आपण आता 9.5 इंच बाहेर रुंदी घ्यायची आहे. बाहेर रुंदी कुठं घ्यायची, तर आपण हे 9.5 इंच उंची घेतली, त्याच्यासमोर 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे. तर इथं आपण बाहेर रुंदी घ्यायची आहे, 9.5 इंच घ्यायची आहे. तर बाहेर रुंदीमध्ये काहीही मिक्स करायचं नाही, जितकं आपलं छातीचा चौथा भाग आहे तितकाच आपण बाहेर रुंदीसाठी घ्यायचा आहे. म्हणजे छातीमध्ये आपण बाई रुंदीमध्ये आपण काही एक मिक्स करणार नाही, आपल्याला बरोबर येते आपली बाई जी आहे ती बरोबर येते. इथं आपण 9.5 इंच घेतलेलं आहे. तर इकडल्याही साईडला आपण 9.5 इंच घ्यायचं आहे, आणि 9.5 इंचाचा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे. 9.5 इंचाचा बॉक्स तयार केल्याच्यानंतर आपल्याला हे सरळ बॉक्स तयार करून घ्यायचे आहे. 9.5 इंचाचा पूर्ण असा आपल्याला बॉक्स बनवायचा आहे, म्हणजे आपली मापे जी आहे ती परफेक्ट येतील. वरती आणि खाली दोन्ही साईडला आपण प्रत्येक माप ब्लाऊजचं टाकताना किंवा कुठल्याही बाईचं टाकताना हा असा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि त्याप्रमाणे आपल्याला
मापे टाकायचे आहेत. हीच पद्धत तुम्ही प्रत्येक वेळेस वापरायची आहे. तर बरोबर, तर आता बघा हे आपलं तयार झालेलं आहे. तर आता आपण कॅप हाईट घ्यायची आहे. तर कॅप हाईट कुठं घ्यायची, तर इथं कॅप हाईट घ्यायची आहे. खुल्या भागाकडून आपण अंतर घेतो त्याला कॅप हाईट म्हणतो. तर आपली 6.5 इंचाच्या पुढच्या जी बाही असतात त्याच्यासाठी कंपल्सरी 3.5 इंच कॅप हाईट घ्यायचं आहे. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. म्हणून आपण इथं आता 3.5 इंच कॅप हाईट घेतलेली आहे. तर बघा अशा पद्धतीनं आपण इथं 3.5 इंच कॅप हाईट घेतलेली आहे. ज्या ठिकाणी 3.5 इंच घेतलेला आहे त्या ठिकाणी आपण खाली 1.5 इंचावरती मार्क करायचा आहे. खालच्या साईडला 1.5 इंचावरती मार्क करायचा आहे. आणि त्याच्यानंतर इथंही आपण खाली 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. आता हे जे आहे ते आपण बाहीला आकार देण्यासाठी मार्किंग करत आहोत. पाठीमागचा आणि पुढचा जो आपल्याला आकार देता द्यायचा असतो बाहीला, ते आकार देण्यासाठी आपण हे मार्किंग करत आहोत. तर हे झालेलं आहे मार्किंग आपलं. त्याच्यानंतर आता आपण ह्या 1.5 इंचापासून ह्या 1.5 इंचापर्यंत आपल्याला आकार द्यायचा आहे. आकार देताना कसा आकार द्यायचा ते मी तुम्हाला सांगते. तुम्हाला आकार दर द्यायला जमत नसेल, इथून इथपर्यंत क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची आहे तुम्हाला. म्हणजे सोपी पद्धत एकदम आपण इथं बघत आहोत. म्हणजे आपल्याला बिगर जास्त हे लोड घेता बाही आपण परफेक्ट कटिंग करू शकतो. इथून इथं क्रॉसमध्ये आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे. एक म्हणजे आपल्याला आपलं माप समज येईल, मध्ये कसा काढायचा ते आपल्याला लक्षात येईल. तर बघा हे आपण लाईन आखून घेतलेली आहे क्रॉसमध्ये. तर हिचं आता आपल्याला ह्या क्रॉस लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे. आपल्याला जितकी येईल तितकी, आता 8 आलेला आहे, 8 मध्ये आपल्याला 4 इंच काढायचं आहे. 4 इंच मध्य काढल्याच्यानंतर वरती आपल्याला 3 लाईन म्हणजे 1/2 इंच, 1/2 इंच आणि खाली 1/2 इंच घ्यायचं आहे. म्हणजे हे दोन्हीच्या मधलं अंतर 1/2 इंच आलं पाहिजे आपलं. 1/2 इंच किंवा 1/2 इंच आलं तरीही चालेल. म्हणजे आपलं हे अंतर आहे ते 1/2 किंवा 1/2 इंच आलं तरीही चालतं. आता हे पॉईंट झालेले आहेत आपले. त्याच्यानंतर आता इथून आपल्याला इथंपर्यंत ह्याला आकार द्यायचा आहे. तर आकार कसा द्यायचा बघा तुम्ही. इथून सुरुवात करायची आहे. सुरुवात करत करत आपल्याला ह्या पॉईंटला यायचं आहे. ह्या पॉईंटला आल्याच्यानंतर आपल्याला परत खाली जाऊन इथं असा आकार द्यायचा आहे बाहीला. आपल्या थोडंसं किंचित आतमध्ये जायचं म्हणजे आपली बाही जी आहे ती काखेमध्ये जे झोळ पडतो ना बाहीला तो पडत नाही, त्यामुळे असा आकार खालच्या साईडने द्यायचा आहे. हा आकार झाला. तर आता आपला हा आकार देताना 1.5 इंचापासून न घेता थोडंसं खालून घ्यायचं, म्हणजे 1 इंचापासून घ्यायला सुरुवात करायची आहे हा आकार. त्याच्यानंतर आपल्याला ह्या पॉईंटला यायचं आहे आणि असं आपण हा हे आकार खालच्या बाजूनी देऊन घ्यायचा आहे. म्हणजे खालच्या बाजूनी थोडंसं आतमध्ये आल्यामुळं काय होणार आहे, बाही फिटिंग करताना ब्लाऊज आपण फिटिंग करताना आपले जे फिटिंगचे आहेत आकार काखेमधले हे जे जॉईंट आहेत इथं झोळ पडणार नाही बाहीमध्ये समोर किंवा पाठीमागच्या भागाला झोळ बिलकुल पडणार नाही. कशासाठी, तर आपण असं येऊन खाली थोडंसं आलेलो आहोत आणि इथलाही आकार देताना आपण खालच्या साईडने येऊन हे पॉईंट आपण जॉईंट केलेले आहे, त्यासाठी आपण तो आकार द्यायचा आहे. तर आता हे बाहीचे आकार देऊन झालेले आहेत. आता आपल्याला दुसरा एक ब्लाऊजवरून माप घ्यायचा पॉईंट असतो, तो म्हणजे दंडघेर. आपला दंडघेर बघायचा आहे ब्लाऊजचा आपल्या. हे बघा अशा पद्धतीनं दंडघेर बघायचा आहे. किती आहे बघायचा दंडघेर, जितका ब्लाऊज असेल तितका घ्या तुम्ही. तर बघा इथं आपला 5.25 इंच दंडघेर येत आहे. तर 5.25 इंच आपल्याला इथं घ्यायचं आहे. इकडल्या साईडला आपल्याला इथं 5.25 इंच घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपण ब्लाऊजमध्ये शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतलेलं आहे, म्हणून आपण इथं 1.5 इंच आपण घेत आहोत. इथं अशा पद्धतीनं घ्यायचं आहे. म्हणजे आपण आपला दंडघेर घेतला, जितका आहे तितका दंडघेर घ्यायचा 5.25, त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन मिक्स केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पॉईंट दोन्ही क्रॉसमध्ये मार्क करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. म्हणजे आपलं हे जे आहे ते शिलाई मार्जिन आहे आणि हे हा जो पॉईंट आहे तो आपला दंडघेराचा पॉईंट आहे. आणि हा जो आहे तो आपला दंडघेर आहे. दंडघेरमधलं हे शिलाई मार्जिन आहे आपलं, त्यामुळे हे पॉईंट दोन्ही असे मार्किंग करून घ्यायचे आहेत. आणि हे इथं जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन, आपण ब्लाऊजच्या उंचीमध्ये मिक्स केलेलं शिलाई मार्जिन आहे. तर वरती पण आपण 1.5 इंच घ्यायचं आणि लाईन आखून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल आपलं, म्हणजे तुम्हाला समजून येईल की आपण कशामध्ये किती मिक्स केलेला आहे ना आपला हा कुठला भाग आहे तो, ते पॉईंट आपल्याला लक्षात येतात. त्यामुळे हे बघा आपलं असं हे मार्किंग झालेलं आहे. इथलं मार्किंग मी तुम्हाला डार्क करून दाखवते, म्हणजे तुमच्या पूर्ण पॉईंट मी समजावून सांगताना तुमच्या बरोबर लक्षात येतील.
तर बघा हे आपलं भाईचं परफेक्ट असं 8.5 इंचाची भाई आहे फोरटक्स ब्लाऊजसाठी, आणि बिगर अस्तरची भाई आहे त्याच्यासाठी आपण हे परफेक्ट असं आपलं कटिंग झालेलं आहे। तर आपली भाईची उंची जी आहे ती आपली 8.5 आणि त्यामध्ये 1.5 इंच मिक्स केलं 9 आणि 10 इंच भाई तयार झालेली आहे। आपली भाईची उंची आपली 10 इंच आहे आपली। त्याच्यानंतर हे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे इथं। त्याच्यानंतर हे जे आहे इथं आपलं तर 1/2 इंच आलं पाहिजे, आणि हे आपलं शिलाई मार्जिन आहे 1.5 इंच, आणि हा जो आहे तो आपला दंडघेर आहे, हा आपला दंडघेर आहे, आणि ही आपली भाईची उंची आहे, आणि इथं जी आहे ती आपली 3.5 इंच कॅपाईट आहे। तर अशा पद्धतीनं हे आपलं ब्लाऊजचं माप आहे। तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघत जा, म्हणजे तुम्हाला ह्यामधले जे पॉईंट आहेत ते लक्षात राहतील। आता आपण हे कटिंग करून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण व्यवस्थित असं कसे कटिंग करायचं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे। आता आपण बाहेरची साईड कट केलेली आहे, तर हे कसं कट करायचं मी तुम्हाला दाखवते। अगोदर आपण हा जो आकार आहे क्रॉसमध्ये कट केलेला आपण तो आकार कट करायचा आहे। त्याच्यानंतर आपण 1.5 इंचापर्यंत मार्क जे केलेलं आहे ते कट करायचं आहे, आणि मग बाहेरचा जो आकार आहे ना आपला तो कट करून घ्यायचा आहे, आणि त्याच्यानंतर आपण आतला आकार कट करायचा आहे। जसं आपण आकार दिलेले आहे तसंच आपण इथं कट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर भाई जे आहे ते आपल्याला उकलून घ्यायचे आहे, पूर्ण पेपर जो आहे तो आपला उकलून घ्यायचा आहे। उकलून घेतल्याच्यानंतर आपल्याला जसं आपण जिथून आकार दिलेला आहे तिथपासून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे, आणि जिथपर्यंत आपण सुरुवात केलेली मार्किंग करायला तिथपर्यंत असं कट करत गोल आकार देत यायचा आहे। बघा ही आपली एकदम व्यवस्थित अशी भाईची कटिंग झालेली आहे। तर ब्लाऊजवरून माप घेऊन मी तुम्हाला भाई कशी कटिंग करायची ते इथं एकदम सोप्या पद्धतीनं सांगितलं आहे। तर बघा असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।